कुणाल शिंदे बोल मुंबई बोल या आपल्या विशेष कार्यक्रमात स्वागत। दिवसेंदिवस मुंबईतलं अतिक्रमण हे वाढत चाललंय, मग ते फेरीवाले असू देत किंवा इतर झोपडपट्टीवाल्यांचं। त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत बोल मुंबई बोल मध्ये। याच अतिक्रमणाला हिंसक वळण लागत चाललंय का? आपल्या बरोबर अनेक लोक आहेत, आपल्या बरोबर मनसेचेही काही लोक आहेत। आपण या सगळ्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहोत। काय वाटतं, एकीकडे फेरीवाल्यांचा मुद्दा आपण तुमच्यापासून सुरू करूया। आपल्या बरोबर शेखरजी आहेत, काय सांगाल एकंदरीत फेरीवाल्यांच्या या संपूर्ण, एक तर ते अतिक्रमण करतात आणि दुसरीकडे आता या सगळ्याला हिंसक वळण लागत चाललेलं आहे। त्यांना हटवण्यासाठी जर प्रयत्न केले तर मग ते हल्ला करतात, अशा कितपत काय वाटतं एकंदरीत या सगळ्यावर? तुम्ही बघतच असाल आताची जी परिस्थिती आहे रेल्वेची, आंदोलन झाल्याच्या नंतर तर सगळं नीट व्यवस्थित चालू आहे, लोकांना चालायला जागा आहे। हे लोक त्रस्त झालेले आहेत, ह्या लोकांपासून फेरीवाले हे 90% आपल्या राज्याच्या बाहेरची लोक आहेत, ते इथे येतात। इकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्या त्यांच्यामुळे, कारण राहायला जागा नसली की झोपडपट्टीमध्ये एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये रूम घ्यायचा, कमी भाड्यामध्ये राहायचं, चार चार जणं पाच पाच जणं दाटीवाटीने राहायचं आणि इथे रस्त्यावरती धंदे टाकायचे। हे धंदे दिवसेंदिवस वाढतच चाललेत। लोकांना स्टेशनच्या बाहेर चालायला रस्ता नसतो। एक तर पहिल्याच आपले रेल्वेचे पूल जे आहेत ते अरुंद आहेत, दोन्ही साईडला धंदे टाकतात आणि मधून एखाद्याने जर त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तर आरेवेची भाषा करतात। आज एवढा